नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्यानमध्ये तुमचं स्वागत आहे दिलेली एक सामायिक समीकरणे आज आपण क्रेमरच्या पद्धतीने सोडवून त्यांची उकल काढणार आहोत तर सर्वात अगोदर काय करूयात दिलेली ही जी दोन्ही समीकरणे आहेत ती आपण लिहून घेऊयात पहिलं समीकरण आहे चार एक्स अधिक तीन व्हाय वदा हो चार बरोबर शून्य म्हणजे हे आपल्याला अगोदर सामान्य रूपात रूपांतरित करून घ्यावं लागेल तर आपण ते करूयात काय करूयात हे जे वदा चार आहेत ते आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात त्यामुळे ते अधिक चार होतील त्यामुळे आपलं समीकरण तयार होईल चार एक्स अधिक तीन व्हाय बरोबर चार आणि दुसरं समीकरण जे आहे त्यामध्ये काय करूयात हे जे वजा पाच वाय आहेत ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊन येऊयात त्यामुळे ते अधिक पाच होतील त्यामुळे ते समीकरण तयार होईल सहा एक्स अधिक पाच वाय बरोबर आठ आता हे दोन्ही समीकरणे मिळालेली आहेत या दोन्ही समीकरणांवरून आपण ए वन बी वन सी वन आणि ए टू बी टू सी टू ह्यांच्या किमती शोधूयात पहिल्या समीकरणातील पहिल्या चलाचा जो सहगुणक असतो तो असतो ए वन म्हणून ए वन बरोबर चार पहिल्या समीकरणातील दुसऱ्या चलाचा जो सहगुणक असतो तो असतो बी वन म्हणून बी वन बरोबर तीन तर पहिल्या समीकरणातील जो कॉन्स्टंट असतो जो स्थिरपद असतं ते असतं सी वन म्हणून सी वन बरोबर चार ह्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या समीकरणाचा विचार करूयात तर दुसऱ्या समीकरणातील पहिल्या चलाचा जो सहगुणक असतो तो असतो ए टू म्हणून ए टू बरोबर सहा दुसऱ्या समीकरणातील दुसऱ्या चलाचा सहगुणक असतो बी टू म्हणून बी टू बरोबर पाच आणि दुसऱ्या समीकरणाचं स्थिरपद कॉन्स्टंट असतं सी टू म्हणून सी टू बरोबर आठ आता ह्या किमतींवरून आपण निश्चयकाच्या किमती काढूयात तर बघा पहिला निश्चयक आपण दोन्ही चलांचा काढणार म्हणून डी बरोबर दोन अशा उभ्या रेषा आखायच्या आहेत आणि बघा जेव्हा फक्त आपण निश्चयक काढतो तेव्हा दोन्ही चलाच्या सहगुणकांचे जे स्तंभ आहेत तेच लिहून घ्यायचे तर पहिल्या चलाचा स्तंभ आहे कॉलम आहे ए वन ए टू तो लिहून घेऊयात ए वन ए टू आणि दुसऱ्या चलाचा सहगुणकांचा स्तंभ आहे बी वन बी टू म्हणून ते इथे लिहून घेऊयात बरोबर पुन्हा इथे दोन उभ्या रेषा आता या चारही घटकांच्या आपण किंमती लिहूयात ए वनची किंमत आहे चार ए टूची ची किंमत आहे सहा बी वनची किंमत आहे तीन आणि बी टूची ची किंमत आहे पाच आता या घटकांवरून आपल्याला जेव्हा निश्चेकाची किंमत काढायची असते तेव्हा आपण काय करतो तर ह्यांचा तिरकस गुणाकार करतो ओके तर चाराचा तिरकस गुणाकार होणार पाचासोबत म्हणून इथे लिहून घेऊया चार गुणले पाच ते आपण कंसात लिहूयात इथे सूत्रानुसार वजाबाकीचं चिन्ह येईल आणि उरलेले ज्या दोन्ही घटक आहेत त्यांचा तिरकस गुणाकार म्हणून तीन गुणिले सहा ओके आता हा गुणाकार करून घेऊयात चार गुणिले पाच उत्तर आलं वीस आणि तीन गुणिले सहा उत्तर आलं अठरा याचं चिन्ह आहे वजा म्हणून वजा अठरा आता वीस वजा अठरा उत्तर आलं दोन ही दोन किंमत आपल्याला मिळाली या किमतीला आपण फ्रेम बनवून घेऊयात एक्स एक्स आता पुढे चलाचा निश्चय काढूयात म्हणून इथे लिहायचं आहे डी एक्स बरोबर इथे पुन्हा दोन उभ्या रेषा आता इथे बघा आपण दोन्ही चलाचे स्तंभ लिहिले होते कॉलम लिहिले होते आता इथे आपण चलासाठी निश्चय काढणार आहोत म्हणून काय करायचं चलाच्या सहगुणकांचा जो स्तंभ आहे तो लिहायचा नाही मग उरलेला स्तंभ लिहून घ्या जो आहे बी वन बी टू मग आता ही जी जागा रिकामे राहिली तिथे काय लिहायचं तिथे स्थिर पदाचा कॉलम लिहायचा जो आहे सी वन सी टू म्हणून इथे लिहायचं सी वन सी टू बरोबरचं चिन्ह पुन्हा इथे दोन उभ्या रेषा आता काय करायचं हे जे घटक लिहिले आहेत त्यांच्या किमती लिहूयात तर सी वन सी वनची किंमत आहे चार त्यानंतर सी टू आहे त्याची किंमत आहे आठ त्यानंतर बी वनची किंमत आहे तीन आणि बी टूची किंमत आहे पाच आता पुन्हा इथे आपण काय करणार तिरकस गुणाकार तर चाराचा गुणाकार होणार पाचासोबत म्हणून चार गुणिले पाच सूत्रानुसार वजाबाकीचं चिन्ह उरलेल्या दोन्ही घटकांचा तिरकस गुणाकार जो आहे तीन गुणिले आठ पुन्हा इथे बरोबरचं चिन्ह हा गुणाकार करायचा झाला तर चार गुणिले पाच उत्तर आलं वीस तीन गुणिले आठ उत्तर आलं चोवीस वजाचं चिन्ह त्यामुळे वजा चोवीस वीस वजा चोवीस शक्य नाही म्हणून चोवीसमधून वीस वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं तर चोवीसमधून वीस गेले राहिले चार आणि वजाचं चिन्ह म्हणून हे उत्तर आलं वजा चार त्याला देखील आपण फ्रेम बनवून घेऊयात आता व्हायचलाचा निश्चय काढूयात म्हणून डी वाय बरोबर पुन्हा इथे दोन उभ्या रेषा व्हायचलाचा आपण निश्चय काढणार आहोत त्यामुळे व्हायचलाच्या सहगुणकांचा स्तंभ लिहायचा नाही मग उरलेल्या चलाचा स्तंभ लिहा जो आहे ए वन ए टू इथे लिहिला ए वन ए टू ही जागा शिल्लक राहिली तिथे काय करायचं स्थिरपदाचा कॉलम लिहायचा जो आहे सी वन सी टू बरोबरचं चिन्ह पुन्हा या घटकांची आपण किमती लिहून घेऊयात ए वनची किंमत आहे चार ए टू ची किंमत आहे सहा त्यानंतर सी वन त्याची किंमत आहे चार आणि सी टू त्याची किंमत आहे आठ पुन्हा इथे आपण काय करणार तिरकस गुणाकार तर चाराचा गुणाकार होणार आठासोबत म्हणून चार गुणिले आठ सूत्रानुसार वजाबाकीचं चिन्ह उरलेल्या दोन्ही घटकांचा तिरकस गुणाकार तो आहे चार गुणिले सहा बरोबरचं चिन्ह हा गुणाकार करूयात चार गुणिले आठ उत्तराला आठ चोक बत्तीस आणि चार गुणिले सहा साईचौक चोवीस मात्र वजाचं चिन्ह त्यामुळे वजा चोवीस बत्तीस वजा, वजा उत्तर आलं आथ, आठ म्हणून आठ आला आपण फ्रेम बनवून घेऊयात आता बघा आपल्याला तीन निश्चयक मिळाले मात्र आपल्याला चलांची किंमत काढायची आहे तर बघा आपण चलाची किंमत काढण्यासाठी काय करतो तर इथे लिहा क्रेमरच्या नियमानुसार आणि एक्स बरोबर एक्स बरोबर काय असणार आहे डी एक्स छेद डी डी एक्सला डीने भाग देऊयात बरोबर डी एक्सची आपल्याला किंमत काय मिळालेली आहे बघा वजा चार ते इथे लिहून घेतलं छेद डीची किंमत आहे आपली दोन आता इथे चाराला दोनाने पूर्ण भाग जातो आहे बे एके बे बे दुने चार मात्र हे वजा चिन्ह असल्यामुळे हे वजा दोन म्हणून इथे उत्तर लिहायचं आहे वजा दोन ही आपल्याला एक्सची किंमत मिळाली त्याला आपण फ्रेम बनवून घेऊयात आता अशाच पद्धतीने आपण व्हायची किंमत काढूयात म्हणून व्हाय बरोबर डी व्हाय छेद डी बरोबरचं चिन्ह डी वायची आपल्याला किंमत मिळालेली आहे आठ छेद डीची किंमत मिळालेली आहे आपल्याला दोन आता इथे देखील आठाला दोनाने पूर्ण भाग जातोय बे एके बे बे चोक आठ म्हणून इथे उत्तर आलं चार ही आपल्याला व्हायची किंमत मिळाली तर या वायच्या किंमतीला आपण फ्रेम बनवून घेऊयात आता बघा आपल्याला एक्स आणि वाय यांची किंमत मिळाली हीच किंमत ह्या समीकरणाची उकल आहे म्हणून पुढे उकल लिहून घ्यायची एक्स बरोबर वजा दोन आणि वाय बरोबर चार ही समीकरणाची उकल आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे आता तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी एक प्रश्न विचारत आहे ह्या प्रश्नाचा सराव तुम्ही स्वतः करायचा आहे तर बघा पहिलं समीकरण आहे एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा एक आणि दुसरं समीकरण आहे दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा ह्या प्रश्नाचा सराव करा आणि येणारी उकल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर विद्यार्थी मित्रांनो हे व्हिडिओ एक्सप्लेनेशन जर तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या इतर मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू